बजेट आज सादर झालं, सगळ्यात मोठी निराशा महाराष्ट्र आणि मुंबईची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र सगळ्यात जास्त कर देशाला देतो, पण मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ठोस काही नाही. या बजेटमध्ये नवीन काही नाही, नवी बाटलीत जुनी दारू असं बजेट आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणार आधी सांगितलेले, पण त्यासाठी ठोस उपाययोजना नाहीत. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर कृषी विकास दर 11% असला पाहिजे, पण तो फक्त 2% आसपास आहे. त्यामुळे ही पोकळ घोषणा असून शेतकऱ्यांची फसवणूकच आहे. 5 नवीन स्मार्ट सिटीची घोषणा केली, पण जुन्या 100 स्मार्ट सिटींचं काय झालं? सर्वसामान्य नागरिकांना काय सुविधा दिल्या ते सांगितलं नाही. अर्थव्यवस्था मोडकळीला आली आहे. अर्थसंकल्प सादर होत असताना शेअर बाजार कोसळला, हे कसलं निदर्शक? रेल्वे खासगीकरण करणार, LIC IDBI तसंच करणार दिसत आहे. फसव्या घोषणा करतात, विकास दर कमी, वित्तीय तूट वाढली, निराशाजनक बजेट आहे. नवा रोजगार तयार होत नाही, विकास ठप्प आहे, असे बाळासाहेब थोरात बोलत होते. तुमचं बजेट कसं आहे? शेअर बाजार ज्यावेळेस खाली येतोय त्याचा अर्थच असा की व्यापारी असेल, इंडस्ट्री असेल, यांना सुद्धा हे बजेट मान्य नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. याच्यातून विकास वाढणार नाही, रोजगार वाढणार नाही. रोजगाराच्या गप्पा खूप करतात, परंतु आज कारखानदारी बंद पडताना दिसत आहे, नवा रोजगार तयार होत नाही अशा प्रकारचं चित्र दिसतं आहे. आणि याचा हे सगळं विकास हा थांबतो आहे, आणि त्याच्यातून संपूर्णपणे तरुणा झालं. आणि सगळ्यात मोठी निराशा कोणाची केली असेल तर महाराष्ट्राची केली आहे, मुंबईची केली आहे. खरं मुंबई सर्वात जास्त कर देणार असं हा भाग आहे, शहर आहे. महाराष्ट्र सर्वात जास्त कर केंद्राला देतो असं असताना पूर्ण दुर्लक्ष हे आपल्याकडे, महाराष्ट्राकडे आणि त्या मुंबईकडे केलेलं आम्हाला दिसत आहे. खरं म्हणजे या बजेटमध्ये नवीन काय असं जर विचारलं तर काही नाही. एकच दिसतंय की नवी बाटली आहे, जुनी दारू आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा प्रकारचं हे बजेट आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न हे आता आम्ही डबल करणार हे यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं. 2014 सत्ता आल्यानंतर सातत्यानं ज्या घोषणा केल्या त्याच्यात डबल उत्पन्न हे सांगितलं. परंतु शेतकऱ्याचं उत्पन्न जर डबल करायचं असलं तर त्याकरता 11% विकास दर हा शेतीचा असला पाहिजे. आणि दुर्दैवानं आजचा शेतीचा विकास दर हा 2% वर पुढे सरकायला सरकार तयार नाही अशा प्रकारची अवस्था असताना हे डबल कसं करणार, या फसव्या घोषणा केलेल्या स्पष्टपणे जाणवत आहे. स्मार्ट सिटी म्हटलं, आता 5 स्मार्ट सिटी आणखी करणार. तुम्ही 100 स्मार्ट सिटीची घोषणा मागे केली होती, त्यातल्या किती झाल्या, काय बदल झाला त्या शहरामध्ये, तिथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये काय आनंद निर्माण तुम्ही केला, काय सुविधा तुम्ही त्याला दिल्या, असं पाहिलं तर पूर्ण अपयश स्मार्ट सिटीच्या बाबतीत दिसतं. असं असताना आम्हाला पुन्हा एकदा स्मार्ट सिटी. आणखी एक अत्यंत कठीण परिस्थिती दिसते की अर्थव्यवस्था तर पूर्ण मोडकळीला गेली, अर्थव्यवस्था डबघाईला गेली. आज सुद्धा शेअर बाजार कोसळताना दिसतो. ज्यावेळेस यांचं बजेट मांडलं जात असताना शेअर बाजार कोसळतो हे कसलं निदर्शक आहे? हे आता रेल्वे, आता पुढच्या रेल्वे खासगीकरणाकडे जाताना दिसत आहेत. LIC सुद्धा खासगीकरण करण्याचा संदर्भात LIC सुद्धा विक्रीला काढलेलं असं चित्र दिसतंय. IDBI बँकेच्या बाबतीतलं सुद्धा तीच स्थिती आपल्याला दिसते आहे. एअर इंडिया विकायला काढलेली स्थिती दिसते आहे. हे सर्व लक्षणं खराब अर्थव्यवस्थेचे आहेत. आणि हे बजेट सुद्धा अत्यंत देशाच्या दृष्टीनं कुचकामी बजेट याला म्हणावं लागेल अशा प्रकारचं बजेट हे सादर होताना मला दिसतं आहे. खरं म्हणजे आमच्या सर्वांच्या दृष्टीत जनतेमध्ये निश्चित नाराजी या बाबतीत आहे. फसव्या घोषणा खूप करतायत, परंतु वित्तीय तूट मात्र वाढताना दिसते आहे, विकास दर कमी होताना दिसतो आहे. हे सगळं चित्र निराशाजनक आहे, हे बजेट सुद्धा निराशाजनक आहे.